हाय एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. थंडीच्या दिवसात प्रत्येक घरात आलू पराठा हमखास केला जातो. आलू पराठा करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. तर आज मी तुमच्यासाठी हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी भन्नाट चवीचे गरमागरम आलू पराठे कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आलेली आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एका परातीमध्ये सगळ्यात आधी आपण 2 कप गव्हाचे पीठ चाळून घेणार आहोत. यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ. कोरडे साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घेऊ आणि मग यामध्ये लागेल तसं पाणी टाकून एक सेमी सॉफ्ट गोळा मळून घेऊ. पराठ्यांसाठी ना आपण जे पीठ मळतो आहे ते अगदी कडक नसावं किंवा अगदी सैलसरसुद्धा नसावं. मध्यम मऊसूत असं पीठ पराठ्यांसाठी तयार करावं लागतं. पिठाचा गोळा तयार झाला की आपण यावरती थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेलाने परत एकदा मऊसूत असं मळून घेणार आहोत. गोळा मळून झालेला आहे. झाकून फक्त 10 ते 15 मिनटं साईडला सेट करत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे घेऊन पाणी न घालता वाटून घेऊ. आता आलू पराठ्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे 3 शिट्या देऊन कुकरमधून शिजवून घेतलेले आहेत. पराठे लाटताना परफेक्ट यावे यासाठी आपण जे स्टफिंग बनवतो आहे त्यात ओलावा राहता कामा नये म्हणून बटाटे शिजवताना ते अगदी आपल्याला फक्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तसेच बटाटे शिजल्यानंतर ते जास्त काळ पाण्यात ठेवायचे नाहीत. बटाट्यांनी जर पाणी शोषून घेतलं तर स्टफिंग बनवताना ते सैलसर बनू शकतं, त्यामुळे पराठे लाटताना फुटूही शकतात. तसेच एक महत्त्वाची टीप म्हणजे आलू पराठ्यासाठी बटाटा हा शक्यतो किसून घेतला जातो, पण तुम्ही जर मॅश करून घेणार असाल तर अगदी बारीक असा मॅश करून घ्या. जर बटाट्याचे मोठे चंक्स राहिले तर पराठे लाटताना ते फुटू शकतात. यामध्ये आता 1 बारीक चिरलेला कांदा घालूयात. हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घातली आहे. तसेच 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा घालूयात इथे लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला. पराठ्याला हलकीशी वेगळी टेस्ट यावी यासाठी 1/2 चमचा आपण पावभाजी मसालासुद्धा घालणार आहोत. 1/2 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड. पराठा हा थोडासा चटपटीत चवीचा देखील असतो, त्यामुळे 1 चमचा आमचूर पूड घालून मी इथे 1/2 चमचा चाट मसालासुद्धा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालूयात. मीठ शक्यतो शेवटीच घालावे, नाहीतर सारणाला लवकर पाणी सुटेल. आणि 1/2 चमचा ओवा हातावरती क्रश करून घालते आहे. बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालूयात. हातानेच हे सारण मस्तपैकी मिक्स करून घेऊ. अगदी फ्लेवरफुल सारण आपलं इथे तयार झालेलं आहे. सारण आपल्याला काही साईडला वगैरे ठेवायचं नाही आहे, लगेचच याचे पराठे तयार करायला घ्यायचे आहेत. सारण जर तुम्ही असंच ठेवून दिलं तर याला थोडंसं पाणी सुटू शकतं, त्यामुळे लगेचच आपण याचे पराठे तयार करायला घेऊ. इथे मी आता गोळा परत एकदा छानपैकी असा मऊसूत मळून घेते. त्यातील एक छोटा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला जेवढ्या आकाराचे पराठे तयार करायचे आहेत त्यानुसार मी इथे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. 2 कप पिठामध्ये साधारण 5 मोठ्या आकाराचे पराठे तयार होतात. यामधील 1 गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये घोळून घेतल्यानंतर पोलपाटावर पहिल्यांदा आपण हलकासा लाटून घेणार आहोत. मध्यम आकाराचा लाटून घ्यायचा. त्यानंतर सारणातील 1 गोळा मधोमध ठेवून या ज्या कडा आहेत त्या एकत्रितरित्या अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या. एक्स्ट्रा जो भाग आला असेल ना पिठाचा तो काढून घ्यायचा. यामध्ये बघा आता सारण भरून घेतलेलं आहे. तर पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडासा जास्त सारणाचा गोळा घ्यायचा असतो, त्यामुळे आलू पराठा खाताना तो चांगला लागतो. सारण भरलेला हा गोळा हातावरती पसरवून घ्यायचा, हलकासा दाबून घ्यायचा, म्हणजे जे आतलं स्टफिंग आहे ते एकसमान सगळ्या कानाकोपऱ्यात पसरेल. आणि यावरती मग हलक्या हाताने लाटणं फिरवून मध्यम जाडीचा पराठा तयार करून घ्यायचा. लाटताना पोलपाटाला चिकटत असेल तर गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पराठा लाटून झाल्यानंतर गरम केलेल्या नॉनस्टिक पॅनवरती टाकून घ्यायचा. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा शेकून घ्यावा लागतो. 1 मिनटं खालची बाजू शेकवून झाली की पराठा फ्लिप करून घ्यायचा आणि त्यावरती तुम्ही पाहिजे तर साजूक तूप लावू शकता, तेल लावू शकता, तसेच बटरचाही वापर करू शकता. मी इथे बटर वापरलेला आहे. आता पराठा आपल्याला अलटीपलटी करून दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यावा लागेल. दोन्ही बाजूने मी बटरचा वापर करते आहे.
आणि मग पराठा सगळीकडून भाजत आला की शेवटचे जे 10-15 सेकंद असतात तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरती पराठा दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा, म्हणजे त्यावरती डाग छान पडतात आणि खायला देखील सुंदर लागतो. तर आता अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठेसुद्धा बनवून घेते आहे. पराठा लाटताना तो जर फुटत असेल किंवा खाली पोलपाटाला चिकटत असेल याचा अर्थ सारण ओलसर झालेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे बेसन घालू शकता. बेसनाने सारणाला थोडंसं बाइंडिंग येईल. सारण परफेक्ट जमलं की पराठेसुद्धा अगदी परफेक्ट जमतात. एक म्हणजे बटाटे उकडवताना ते जास्त शिट्या काढून उकडवायचे नाही, बटाट्यामध्ये जास्त पाणी मुरू द्यायचं नाही, बटाटे शक्यतो किसूनच घ्यायचे, मीठ पण शेवटी टाकायचं. स्टफिंग तयार करून झाल्यानंतर लगेचच त्याचे पराठे बनवायला घ्यायचे. तर हिवाळ्यात तुम्ही असे गरमागरम पराठे बटरसोबत, लोणीसोबत, दही लोणचं आणि ताकासोबत सर्व्ह करा. तर पोटभरीच्या नाश्त्यासाठी अगदी चांगला ऑप्शन आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की करून पहा. आजचा जर तुम्हाला हा आलू पराठ्याचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.